80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे. इतरांना संधी कधी मिळणार? राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष 75 वर्षाचे झाल्यानंतर बहुतेकांना रिटायर करतात, परंतु आमच्यामध्ये कुणी रिटायर व्हायचं नावच घेईना. आम्ही 60 पुढे गेलो, आम्ही किती दिवस थांबायचं? आम्ही कामात कमी आहे का? नाही. आम्ही विकास करतो का? करतो. देशातलं एक प्रगत राज्य, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जाणारं राज्य म्हणून तुमच्या माझ्या राज्याची ओळख त्या ठिकाणी झाली पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, मागच्या काळामध्ये मी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्यासमोर आलेलो होतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 80% आमदारांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आम्ही पवारसाहेबांना सांगितलं, पवारसाहेबांनी पण सांगितलं की ठीक आहे तुम्ही चर्चा करा, परंतु सातत्याने त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्याच्यामुळं आमच्यासारखा कार्यकर्ता भुचकाळ्यामध्ये पडतो. सुरुवातीपासूनची हिस्ट्री बघितली तर तेच चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्या खोलामध्ये मी जात नाही कारण त्याला वेळ फार लागेल. पण मित्रांनो, कधी आम्ही वडीलधाऱ्यांचा अनादर केला नाही. वडीलधाऱ्यांना दैवत मानून आम्ही कामं केली, परंतु वडीलधाऱ्यांनी तरी 80 पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे. इतरांना संधी कधी मिळणार? त्यामध्ये राज्य सरकारमध्ये 58 कामगार झाला, अधिकारी झाला की तो रिटायर होतो. IAS ऑफिसर 60 झाल्यावर रिटायर होतात. राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष 75 झाल्यानंतर बहुतेकांना रिटायर करतात, परंतु आमच्यामध्ये कुणी रिटायर व्हायचं नावच घेईना. आम्ही 60 पुढे गेलो, आम्ही किती दिवस थांबायचं? आम्ही कामात कमी आहे का? नाही. आम्ही विकास करतो का? करतो. प्रशासनावर आमची पकड आहे का? आहे. आमचा स्वतःचा 12 तालुका कशा पद्धतीनं काय पालट केलाय तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. पिंपरी चिंचवड 25 माझ्या ताब्यामध्ये होतं, माझ्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये होतं. त्याचाही चेहरा मुगडा बदलून एक देशातलं उत्तम शहर, बेस्ट सिटी म्हणून त्या पिंपरी चिंचवडचा नाव लौकिक झाला. आज तिथली लोक देखील मनापासून त्यामध्ये आम्हाला मानतात. कालच मी श्रीरंगाप्पा बारणेंची तिथं सभा घेऊन आलो. मित्रांनो, आम्ही काम करू शकतो ना. माझ्या जिल्ह्यामध्ये देखील मी सगळ्या संस्था उत्तम पद्धतीनं चालवल्या, त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन दिली नाही. चांगले भाव आम्ही देतो, चांगल्या दुधाच्या संस्था चालवतो, चांगल्या शिक्षण संस्था चालवतो. काम करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही. जातीय सलोखा राहावा म्हणून सर्वांना 18 जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जातो. यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या पुढं एक प्रसंग आला की महादेव जानकरांना तर उमेदवारी 48 जागा दिली पाहिजे. परभणीची जागा माझ्या राष्ट्रवादीला आलेली होती. मी तिथं राजेश विटेकरला तयारी करायला सांगितलेलं होतं, तो 100% निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती होती. कारण मागच्या काळामध्ये तो थोड्या मतांनी पराभूत झालेला होता. परंतु सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या करता मी देखील 2 मागे सरलो आणि तिथं महादेव जानकर साहेबांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं. त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान आले. पंतप्रधानांनी सांगितलं हा माझा धाकटा भाऊ आहे, म्हणजे महादेव जानकर, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना निवडून द्या. शेवटी मित्रांनो, सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. ठराविक लोकांची मक्तेदारी नाही आहे, ठराविक लोकांनीच राजकारण करावं असं कुठं लिहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की या भागामध्ये देखील एक चांगला विधानसभा मतदारसंघ, या नात्याने मी या परिसरामध्ये थोडासा माझा संबंध आला जगदंबा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं. तो कारखाना विक्रीला निघाला. बाळासाहेब कुठे बसले? तर कुठे बसले? हा, बाळासाहेब नाटांनी तो कारखाना पहिला विकत घेतला, परंतु त्यांना त्याचे संपूर्ण पैसे भरता आले नाही. त्यांचे काही पैसे जप्त पण केले. पुन्हा नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुसरं टेंडर काढलं, दुसरंही टेंडर त्याच बाबाला मिळालं.
त्यांचं सहाय्यस्ट आलं, परंतु त्याच्यामध्ये पण त्यांची काही आर्थिक अडचण असेल. शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, आणि त्याच्यामुळं त्यांना दुसऱ्याही वेळेस तो मिळाला नाही. मग पैसे भरता आले नाही का, असे काहीतरी अडचण आली. तिसऱ्या वेळेस पुन्हा टेंडर काढलं, त्याच्यामध्ये आम्ही डाऊन शुगरनी पण भरलेलं होतं, परंतु एक डायमंडवाला आहे त्यानं, गुरु कम्युनिटीवाला, त्यानं ते टेंडर भरलं 28.5 कोटी, आणि त्याला तो कारखाना मिळाला. तो त्यांचं डायनॅमिक्स प्रोडक्ट ते आमच्या बारामतीमध्ये, त्यांना त्या डायनॅमिक्सचे वेगवेगळ्या प्रोडक्टच्या करता साखर पाहिजे असते. मी त्यांना म्हटलं, राव ते कारखाना घेतला 800 टनाचा आणि तुम्ही काय देवा लावणार आहे? म्हणले, नाही नाही मला साखर पाहिजे. म्हणलं, चालवता येतो का? नाही म्हणले, आम्ही करू करू काहीतरी करू. कुठलं आलं काही करता आलं? पुन्हा मग माझ्याकडे आलं की दादा तुम्ही चालवायला घेता का? आम्ही एका कंपनीच्या मार्फत तो त्या ठिकाणी चालवायला घेतला. मित्रांनो, 800 टनाचा कारखाना, थोडंसं राम शिंदे साहेबांनी जास्तीचं सांगितलं, परंतु पुढच्या वर्षी तो 17,000 टन मेट्रिक टनानी तो चालणार आहे. 4 लाख लिटरची डिस्टिलरी केलेली आहे. कोजन तिथं चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. कशाकरता केलं आहे? मला काय हौस होते म्हणून केलं. माझा नगर जिल्हा माझा आजोळ आहे. रावरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवराला माझे मामा अण्णासाहेब कदम पाटील, तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल, ते त्या ठिकाणी होते. त्यांचा मुलगा नंतर रावरी तालुक्याचा आमदार झालेला होता, चंद्रशेखर कदम पाटील. ह्या पद्धतीनं माझं इथं जाणं येणं होतं ह्या जिल्ह्यामध्ये. मलाही वाटलं की सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं कारखाने चालवत आहेत. 2-2, 3-3 पिढ्या त्यांच्या ताब्याचे ते कारखाने, 4-4 पिढ्या आहेत. हा कारखाना पूर्वीच्या बोर्डाला चालवता आला नाही. त्याच्यानंतर मला वाटतं ठोंबरे मला भेटले. ठोंबरे म्हणले, दादा मी चालवायला घेतला, परंतु माझ्याच्यानेही जमलं नाही. त्याच्यामध्ये नंतर अजून काही जण पुढे यायचा प्रयत्न केला. शेवटी आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विक्रीला काढला, आणि त्याच्यानंतरच्या बाकीच्या घटना. मित्रांनो, तो कारखाना घेण्यामागचं कारण माझ्या जामखेड चालवायला, जामखेड कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये जावा. उशाशी आपल्या धरण आहे, उजनी धरण, त्याच्यातनं माझ्या ह्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता यावी, लोकांनी त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कमी पाण्यामध्ये ठिबकच्याद्वारे त्याच्यातनं पिकं काढावी, ही माझ्यासारख्याची भावना. आणि त्याच्यातनं तिथं सुधारणा करत गेलो, लोकांनाही विश्वास बसत गेला. असा आपला एकच, मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो, कुणीही कुठल्याही शेतकऱ्यांनी खरा काटा असतो खरा, त्या काट्यावर वजन करावं, नंतर अंबालिकाला यावं. वजन जर बदललं तर नावाचा अजित पवार सांगणार नाही.